तळजा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रिद्धिमा पॅकेजिंग कंपनी असे कंपनीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. तसेच या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांच्यासह अंमलदारांसह हजर होते. या आगीच्या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.